कळवा नाक्यावरचं जितेंद्र आव्हाड यांच्या ऑफिसजवळ आत्ता आपण आलेलो आहोत. ठाणे महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यामध्ये पक्ष कार्यालयांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं जितेंद्र आव्हाड यांचं हे संपर्क कार्यालय. याच संदर्भामध्ये नितीन देशपांडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. आपण त्यांच्याशीच बोलूयात. सर, ही अशी अनेक पक्ष कार्यालय आपल्याला अनधिकृत पाहायला मिळतात. मी जेव्हा ही इन्फॉर्मेशन काढली होती तेव्हा 118 असे 118 कार्यालयांची मला लिस्ट मिळाली आणि या वारंवार ही तोडण्यासाठी मी महापालिकेकडे आणि नगरविकासकडे अर्ज दाखल केले, पण कोणत्याही परिस्थितीत काम झालं नाही. म्हणून मी हायकोर्टात दावा दाखल झाला. दावा दाखल झाला 2009 सगळं अनधिकृत पाडण्यासाठी जस्टिस जयनारायण पटेल यांनी आदेश दिले, परंतु त्यावेळेला कोणत्याही प्रकारची कार्यालय ही पाडली नाही. त्यानंतर आणखीन कार्यालयात वाढ झाली, 118 ते 167 पोचली आणि काही राजकीय कटशाहीच्या या भागामध्ये एकमेकांचे कुरघेडून काही ह्या पाडलेल्या आहेत आणि काही ह्या ऑथराईज करण्यासाठी महापालिकेकडे ॲप्लिकेशन केलेले आहेत. परंतु ही कार्यालय नुसतीच अनधिकृत नाही आहे, तर मॅक्झिमम कार्यालय ही बेकायदेशीर आहेत, ती पाडलीच गेली पाहिजे. ठाण्यामध्ये फक्त जितेंद्र आव्हाड यांचंच अनधिकृत कार्यालय असं नाही, तर सर्वच पक्षांची पक्ष कार्यालय ही बेकायदेशीरपणे अनधिकृतपणे राजरोसपणे उभी आहेत. त्यामुळे एक प्रकारे दिव्याखाली अंधार म्हणतात त्याचाच प्रत्यय आपल्याला अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत ठाणे शहरात येताना दिसतो. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश पडवळकरसह सुवर्ण दुसाने, IBN लोकमत, ठाणे. आणि ठाणे शहरामध्ये अनधिकृत बांधकामामध्ये सगळेच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. अनधिकृत इमारतींचा विळखाच या शहराला बसलेला आहे, पण राजकीय पक्षांची संपर्क कार्यालय सुद्धा अनधिकृत बांधकामात आघाडीवर आहेत. आपण एक नजर टाकूयात आकडेवारीवर. वर्तकनगरमध्ये शिवसेनेचं संपर्क कार्यालय आहे जे अनधिकृत आहे. कोपरीमध्ये शिवसेनेची 6, काँग्रेसचं 1, राष्ट्रवादीची 2 कार्यालयं अनधिकृत आहेत. तर रायला देवीमध्ये शिवसेनेची 8, काँग्रेसची 4 कार्यालयं, तसंच भाजपची 4 संपर्क कार्यालयं अनधिकृत आहेत. नौपाडामध्ये 11 कार्यालयं शिवसेनेची जी आहेत ती अनधिकृत आहेत. काँग्रेसची 4 कार्यालयं, राष्ट्रवादी आणि भाजपचं प्रत्येकी 1-1 कार्यालय हे अनधिकृत आहे. तर वागळे इस्टेटमध्ये शिवसेनेची 8 कार्यालयं अनधिकृत आहेत, काँग्रेसची 2 कार्यालयं अनधिकृत आहेत. मुंब्रा भागामध्ये शिवसेनेचं 1 कार्यालय, काँग्रेसचं 1, राष्ट्रवादीची 2 कार्यालयं अनधिकृत आहेत. तर कळवामध्ये शिवसेनेची 3 पक्ष कार्यालयं ही अनधिकृत आहेत. माजीवाडामध्ये देखील शिवसेनेची 5 कार्यालयं अनधिकृत आहेत आणि काँग्रेसचं तसंच राष्ट्रवादी आणि भाजपची प्रत्येकी 1-1 कार्यालयं अनधिकृत आहेत. मानपाडा भागामध्ये शिवसेनेला चांगलीच आघाडी येते आणि मानपाडामध्ये 10 पक्ष कार्यालयं ही अनधिकृत आहेत. तसंच काँग्रेसची 2 कार्यालयं अनधिकृत आहेत या भागामध्ये आणि उथळसर भागामध्ये 3 कार्यालयं शिवसेनेची अनधिकृत आहेत.